किसी राजनेता के लिए सुप्रीम कोर्ट के फैसले से पहले बोलना अनुचित है, उस फैसले का इंतजार करना चाहिए। सरकार मजबूत है, अगर कल बहुमत साबित करने को कहा जाए तो 184 से ज्यादा वोट मिलेंगे। उन्हें 5 जजों की बेंच पर भरोसा क्यों नहीं? वे नहीं जानते हैं कि उन्हें 7 जजों के पास क्यों जाना पड़ रहा है। बेंच कोई भी हो, फैसला मानना चाहिए। बीजेपी किसी भी फैसले के लिए तैयार है, ऐसी जानकारी बावन कुले द्वारा दी गई। नाही, कुणाला धक्का वगैरे याबद्दल मी काही वाच्यता करणार नाही, परंतु जर सुप्रीम कोर्टाला असं वाटतं की या प्रकरणाची सुनावणी आता जे बेंच आहे त्या बेंचवर होऊ शकतं, तर मला वाटतं की सुप्रीम कोर्टाला जो निकाल, मी आधीच म्हटलं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघितली पाहिजे। शेवटी सुप्रीम कोर्ट हे घटनापीठ आहे आणि घटनापीठ जेव्हा निर्णय करतं तेव्हा सर्व बाबीचा विचार करून करतं, आणि त्यामुळं 7 जजकडे जायचं की 5 जजकडे जायचं हे सुप्रीम कोर्ट ठरवतं। मला वाटतं की आता जो काही निकाल येईल पुढे सर्वांनी त्याचा सन्मान केला पाहिजे आणि कोर्टावर विश्वास ठेवला पाहिजे। नाही, मी असं पहिलेही सांगतो आहे की सुप्रीम कोर्ट याच्या निकालावर किंवा येणाऱ्या कुठल्याही भूमिकेवर कुठल्याही राजकारणी व्यक्तींनी त्यावर वाच्यता करू नये। सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर मात्र काही बोलता येईल तर बोलावं, पण सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्यापूर्वी हे होईल का ते होईल का, जर तरला जीवनामध्ये अर्थ नसतो, त्याच्यामुळं जर तरचा विचार न करता सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालाची वाट बघितली पाहिजे। सरकार तर खूप भक्कम आहे, उद्या जर कोणी बहुमत सिद्ध करायला सांगितलं किंवा उद्या काही अशी परिस्थिती आली तर 184 वर मतं पडतील हे पक्कं आहे। आता हे त्यांना काय वाटतं त्यांच्या मनात असेल, त्यांना काय त्यांची स्ट्रॅटेजी आहे, त्यांना का 5 खंडपीठावर त्यांना विश्वास नाही आहे, 7 पुढत काय जायचं आहे हे त्यांनाच माहिती असेल, पण जे काही खंडपीठ असेल त्या खंडपीठासमोर जो निकाल येईल त्याची त्यांनी मान्य करायला पाहिजे होता। उगीच त्यांनी या प्रकरणात मला वाटतं समोरसमोर जाण्याकरता त्यांनीच त्या ठिकाणी वाव दिला आहे, आणि त्यामुळं आता त्यांनी 7 मागणी केली सुप्रीम कोर्टाने फेटाळली, 7 जजेसची मागणी त्यांनी फेटाळली, तर आता जे काही होईल ते नवीन कोर्ट ज्या कोर्टात होईल मला वाटतं वाट बघितली पाहिजे। भाजप केव्हाही कधीही कोणत्याही निर्णयाला तयार आहे।